अहमदनगर मधील तपोवन रोड येथील मूकबधिर विद्यालय या ठिकाणी माजी नगरसेवक कुमारसिंह वाकडे मित्र परिवाराच्या वतीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. समाजात वावरत असताना माणुसकीचं पालन होणं गरजेचं आहे. सध्याच्या डिजिटल युगात माणूस माणसापासून दूर चाललाय. याचबरोबर पाश्चिमात्य संस्कृतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आपली संस्कृती आणि संस्कार याचा विसर पडत चाललाय. आपली संस्कृती महान असून तिचं जतन व्हावं आणि युवा पिढीला आत्मसात होण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन होणं गरजेचं आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला तपोवन रोडवरील मूकबधिर विद्यालय येथे जाऊन मिष्टान्न भोजन देत नववर्षाचं स्वागत केलं. यावेळी येथील मुलांच्या चेहऱ्यावरील हसू आणि आनंद पाहून मनाला समाधान वाटलं असं प्रतिपादन माजी नगरसेवक कुमारसिंह वाकडे यांनी केलं. नववर्षाच्या पूर्वसंध्येला माजी नगरसेवक कुमारसिंह वाकडे मित्र परिवाराच्या वतीने अहमदनगर शहरातील तपोवन रोड येथील मूकबधिर विद्यालय येथे नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी दत्ता गायकवाड, अमोल गीते, करण वाकडे, आकाश देशमुख आदी उपस्थित होते. माननीय कुमार वाकडे साहेब नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती महानगरपालिका अहमदनगर यांचे व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी विद्यालयातर्फे त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणे आपल्या विद्यालयात साजरा या दिव्यांग बालकांबरोबर साजरा केला त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं मराठीचं जावं. त्यांच्या हातून दिव्यांग मुलांची आई वडिलांची आणि समाजाची सेवा करो असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील भावी आयुष्याच्या हार्दिकाच्या शुभेच्छा देतो. अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय या ठिकाणी आमचे मित्र दत्तशेठ गायकवाड, दुसरे मित्र अमोल शेठ गीते आणि त्यांचे सर्व सहकारी आकाश शेठ देशमुख, करण शेठ वाकळे या सगळ्या मित्र परिवाराने या संस्थेमध्ये आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला या मूकबधिर विद्यालयामध्ये सर्व या दिव्यांग मुलांसोबत एक जेवणाचा एक चांगल्या पद्धतीचं जेवण त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त या संस्थेला दिलं आणि त्या विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आनंद आम्ही सर्वांनी लुटला आणि त्यानिमित्ताने मी संस्थेचे आणि आमचे मित्र दत्तशेठ गायकवाड यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. वाकडे साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी नेहमीप्रमाणे ते आमच्या विद्यालयामध्ये ते वाढदिवस त्यांचा साजरा करतात, परंतु आज त्यांचे कार्यकर्ते यांनी त्यांचा वाढदिवस एक नवीन वर्षाच्या शेवटी अखेरीस साजरा केला आणि आमच्या दिव्यांग मुलांना मिष्टान्न भोजन दिलं. त्याबद्दल मी त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि भाऊंचं मनापासून असं स्वागत करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.